प्रभाग क्रमांक 2 मधील फीवर ओपीडीला महापौर श्री कांचना यन्नम यांनी भेट दिली. या फीवर ओपीडीचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक डॉ किरण देशमुख आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाढत चाललेल्या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेळगी येथील सद्गुरुनगरमध्ये फीवर ओपीडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या फीवर ओपीडीला महापौर श्री कांचना यन्नम यांनी भेट दिली. या प्रसंगी नगरसेवक डॉ किरण देशमुख, ज्ञानेश्वर कारभारी, डॉ सौरभ पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. फीवर ओपीडीबाबत अधिक माहिती नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी दिली. मागच्या 2 आठवड्यापासून फीवर ओपीडी सुरुवात करण्यात आलेलं आहे. त्यासाठी सन्माननीय महापौर कंचनकाकू यन्नम काकू यांनी भरपूर सहकार्य करून आम्हाला इथं डॉक्टर्स आणि सर्व स्टाफ उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि आज त्यांनी स्वतः व्हिजिट करून इथल्या नागरिकांचं सोय होते का नाही ते स्वतः पाहत आहेत. त्यामुळं मी सर्व नागरिकांना आपल्याला एक विनंती करतो की मागच्या 1 आठवड्यापासून शेळगी भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे पेशंट सापडत आहेत. आपण जर लक्षण येत असतील तर घरी न बसता आणि लोकांमध्ये न मिसळता पहिला येऊन दवाखान्याला उपचार करून घ्यावा. उपचार लवकर झाला तर आपल्याला बाकीच्यांना आणि घरच्यांना प्रादुर्भाव होण्यापासून आपल्याला टाळता येईल. आणि आपण या सर्व गोष्टीपासून शेळगीला जर आपल्याला कोरोना थांबवायचं असेल तर सगळ्यात पहिला येऊन तुम्ही लक्षण असले तर घरात न बसता उपचार करून घ्या एवढंच आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. फीवर ओपीडीच्या माध्यमातून 4,000 नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आल्याची माहिती ज्ञानेश्वर कारभारी यांनी दिली. त्या भागात शेळगी सेंटरच्या वतीनं फीवर ओपीडी चालू केलेली आहे. तर या ओपीडीमध्ये आजपर्यंत 4,000 लोकांनी पेशंटना या ठिकाणी तपासणी केली. तसेच सर्दी, ताप, खोकला या कोणता किरकोळ आजार असेल त्या आजारावरती सुद्धा या ठिकाणी तात्पुरत्या आजार गोळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तसेच सी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या या ठिकाणी या भागात या फीवर ओपीडीच्या माध्यमातून आपण घरोघरी या ठिकाणी पोचवत आहे. या भागातून मी या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी आतापर्यंत फीवर ओपीडी घेतलेली आहे. येणाऱ्या काळात आपण पूर्ण प्रभागात प्रभाग क्रमांक 2 असेल किंवा 1 असेल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी फीवर ओपीडी चालू केलेली आहे. त्याचा लाभ घ्यावा. यावेळी उमेश फताटे, गिरीश छपेकर, सोमेश चिंचोळकर, उत्तम मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.